सध्या लॉकडाऊन आणि कोरोनामुळे बरेचसे कुटुंबीय ग्रामीण भागामध्ये राहण्यासाठी स्थलांतरित होत आहेत, परंतु यामध्येच मात्र काही लोक त्याचा गैरफायदा देखील घेत असल्याचे चित्र विचित्र पाहायला देखील आपल्याला भेटत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील एका तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये घडला आहे. ते म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून सालगडे आणि त्याची बायको शेतामध्ये वास्तव्यास होती, परंतु शेतमालक हे लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आणि कोरोनाच्या भीतीनं तोही तिथेच वास्तव्यासाठी आला असता त्यानं मात्र सालगड्याच्या बायकोवर प्रेम प्रकरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु सालगड्याच्या बायकोने ही सर्व गोष्ट आपल्या पतीला सांगितल्यानंतर तिथून मात्र त्यांनी आपल्या शेतमालकाला चांगला चूप दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. कारण की सालगडी काही खरेदीसाठी तालुक्याच्या ठिकाणी गेला असता माझ्यासोबत प्रेम कर, मला तू आवडतेस असं शेतमालकानं सांगितलं असता त्या महिलेनं मात्र हे सर्व गोष्टी आपल्या पतीला सांगितल्यानंतर त्यांना आपला तिथून निघण्याचा निर्णय घेतला. आणि विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून तो तिच्यावर वाईट नजरेने पाहत होता. अखेर शेवटी सालगड्यानं मात्र ती आपली नोकरी सोडून आपल्या गावी परत जाण्याचा निर्णय घेतला.